म्हणून का थोडा थोडा जणांनी घ्यायला पाहिजे आहे ना सुपे ओवसणे ही प्रथा आहे. पूर्व नक्षत्रावर गौरींचे पूजन होते तेव्हा सुपे ओवसले जातात. नव्या सुपाचो चोळकण वगैरे पूजा द्रव्ये पाच प्रकारची फळे, पाच प्रकारची पाने, पाच प्रकारच्या भाज्या, पाच प्रकारचे घरात केले जाणारे पदार्थ, मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी नेसून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशा प्रकारे पाच वेळा करते. याला सूप ओवाळणे म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन पूर्वी अनवानी चालत बरोबर कमीत कमी पाच सवाशिनी घेऊन ती सासरी जाते. सासरी या सुपांचा ओसा आला असे म्हणतात. हा आला ओसा सासरी स्वीकारला जातो. मोठा धामधुडा काय साजरा केला जाणारा हा उत्सव ही मराठी संस्कृतीची एक प्रकारे ओळखच आहे. गौरीपूजन आणि कोकणातील वौसा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे वावसा घेतला जातो. कोकणात याला खूप जास्त महत्त्व आहे. शास्त्र आणि परंपरा जपणे हे आपल्याच हातात आहे. नवीन पिढीला यामागचे कारण माहिती होणे गरजेचं आहे. त्यासाठी या ब्लॉगमध्ये मी साध्या प्रकारे वौसा गौरीपूजन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरातल्या सुहासिनी गौरीसमोर जाऊन गौरीला हळदी कुमकुम लावून गवर गणपतीला ची पूजा करतात आणि मग आपल्या भरलेल्या सुपातील सगळ्यात पहिले वाण हे दोन हातांनी गौरीसमोर ठेवले जाते आणि त्यानंतर भरलेल्या सुपाने घरच्या देवाला देखील आणि तुळशीला देखील ओवाळायचे आणि मग त्याच्यामधले वाण हे तिथे देखील ठेवले जाते.
खेळले जातात आणि रात्रभर गौरीचे जागरण करतात. कोकणातील गणेश उत्सव कुटुंबाला बांधणारा आहे, तर रक्ताची नाती ही एकमेकांजवळ आणणारा आणि उत्सवाचे व आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. पाहुणे मोठ्यांपासून ते लहान पिढीपर्यंतच्या एकत्र येऊन गप्पा रंगल्या जातात, नाच होतात, वेगवेगळ्या प्रकारची गाणी केली जातात. असा हा कोकणातील कुटुंबाला एकत्र ठेवणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आहे. या उत्सवात खूप मोठ्या आनंदाने आणि जोशाने सर्व कुटुंब एकत्र येऊन खूप मज्जा मस्ती करतात. आता मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर तसेच आपले वाहन एकमेकांना दिल्याच्या नंतर सगळ्या सुवासिनी एकत्र येऊन गौरीच्या समोर दही दूध पाणी असं एकत्र केलेलं मिश्रण एकमेकांना म्हणजे सगळ्यांच्या हातावरती ओतले जाते. ह्याला सकरोबा असं म्हणतात. तर आणि हे हातावर घेण्याची रीत झाल्याच्यानंतर 18 वर्षाचा पूर्ण केला पूर्ण झाला असे मानले जाते. त्याच्यानंतर हे जे हातावर असलेले जो प्रसाद मानला जातो तो सकरोबाच्या पुढ्यात शिदी म्हणून बांधून ठेवला जातो. म्हणजे जेव्हा गौरीचे विसर्जन केले जाते त्यावेळी ही जी शिदी शिदा आहे ती त्याच्यासोबत तिथे विसर्जन केली जाते. ए 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
जेवढा आपण नवऱ्याला तू खाली ओवाळून मी आली ना तुझ्या शेजारीमध्ये निळ्याशार पाण्यात त्याच्यानंतर नाराच्या वनात मला का दिसत नाही आणि त्या वनामधले जे डोळेबंद पदार्थ असतात ते नवऱ्याने खायचे असतात पैशाच्या रूपात आशीर्वाद घेऊन त्यांना देखील आपण खूपच लेवान देतो आणि ते आशीर्वादाच्या स्वरूपात पैसे म्हणून उभारणी आपल्या सुपामध्ये देतात. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आम्ही बनवलं असलं असतं की आम्ही सगळ्यांनी फर्स्ट पर्सनला द्यायला जायचं असतं. फक्त शूट शूट केलं जे तर असा होता हा गौरीचा वौसा जो दोन पार्टमध्ये मी रिलीज केला. कारण व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे आणि सगळं मला डिटेल्समध्ये दाखवायचं असल्याने मी दोन पार्ट रिलीज केले. तर मला जितकी माहिती मिळाली म्हणजे माहिती होती गेल्या 5 वर्षांपासून जिथपासून माझं लग्न झालं तिथपासून मी जेवढं बघितलं जेवढं मला माहिती अनुभवलं आहे तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील काही चुकलं असेल तर चूक पोटात घ्यावी. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कालचा देखील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एक लाईकने आपल्या चॅनल बूस्ट व्हायला खूप हेल्प होते. तर हक्काने लाईक जरूर करत जा. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.